मालिका विजयाची सप्तपदी। शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडवर 6 धावांनी मात करत भारतानं 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली। या मालिका विजयासह विराट सेनेने मालिका विजयाची सप्तपदी पार केली आहे। पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक करणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मालिकावीर तर रोहित शर्मा सामनावीराचा मानकरी ठरला। भारतानं दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली। कॉलिन मुंद्रो आणि मार्टिन गुप्टिल यांनी यजमान गोलंदाजांवर आक्रमण केलं। गुप्टिल 10 धावा काढून बुमराची शिकार झाला, मात्र मुंद्रोने कर्णधार केन विलियमसनच्या साथीनं भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली। मुंद्रो आणि विलियमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला 150 पार नेले। दरम्यान मुंद्रो 75 आणि विलियमसन 64 धावांवरती ठराविक अंतरानं बाद झाल्यानं न्यूझीलंड अडचणीत आले। शेवटी न्यूझीलंडचा संघ 7 बाद 331 धावांपर्यंत मजल मारू शकला। भारताकडून जसप्रीत बुमराने 47 धावांत 3 विकेट घेतल्या, यजुवेंद्र चहल याने 2 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली। टीम इंडियाचा हा सलग 7वा एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला विजय होता। हा खूप मोठा विक्रम आहे टीम इंडियासाठी आणि इथून पुढे येणाऱ्या सगळ्या सिरीजसाठी टीम इंडियाला दैनिक प्रभात तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा।